Life is so beautiful. One day, 1 hour, 1 minute will never come again. So forget all your problems and be happy. पुढे ना एस टी पलटी झाले, म्हणजे रस्त्याच्या डांबरी रस्त्याच्या साईडला बहुतेक येताना रस्ता खचलेला आहे, माती सरकली, त्याच्यामुळे बघा एस टी पलटी झाले. तशी पूर्ण पलटी नाही आले, कोणाला दुखापत झालेली नाही दिसत आहे, परंतु खूप डेंजरस झालं ऍक्सिडेंट. नमस्कार मंडळी, मी आहे तुषार आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत पानवलच्या धबधब्यावरती. खूप दिवस गेले, म्हणजे पहिल्यांदाच जातोय पानवलच्या धबधब्यावरती. जर तुम्हाला यायचं असेल ना, तर आपला मुंबई गोवा हायवे हातकंब्या तिठाच्या नंतर पानवल स्टॉप लागतो. तिथून साधारण 5 किलोमीटरचं अंतर आहे. आपल्यासोबत आहे आता तनय. तनय घेऊन जातोय आपल्याला पानवलच्या धबधब्यावरती. तर बघा, हा वरून सरळ रोड येतो पानवलमधून आणि इथे स्टॉप आहे कपिलवस्तू बुद्ध विहार. बघा, इथे एक मोठा टर्न आहे आणि ह्या साईडला दुसरा रोड आहे. तर इकडे सरळ हा धबधब्यावरती रोड जातो. इथं सूचना फलकसुद्धा आहे लावलेलं. ज्या आपण म्हणजे धबधब्यावरती जातो तर तिथं काही घटना घडू नये, त्याच्यासाठी इथं सगळ्या सूचना आहे, त्यांचं पालन करायचं आहे. तर आता निघूया धबधब्यावरती. तो पानवलचा पूल हा जातो. इकडे हरले एवढं कसं काय, म्हणजे पावसात ना आठ दरवर्षी डेंजर आहे मग इकडं. तर पुढे काय गाडी इथलं हे सीन दिसत. तर हे बघा मंडई, केवढा मोठा डोंगर आहे आणि पूर्ण आरलेला आहे खाली, म्हणजे अतिशय धोकादायक आहे. तर जास्त अंतर नाही, तिथून आल्यावरती काही म्हणजे 2 मिनिटाच्या अंतरावरती हा बघा समोर आहे धबधबा. अतिशय सुंदर असा धबधबा आहे आणि सेफ्टी धबधबा आहे. खाली बघताय, आंघोळ करायची असेल तर व्यवस्थित बांधलेलं आहे, म्हणजे पोहण्यासाठी सुद्धा व्यवस्थित आहे. आणि कुणी वरती वगैरे जाऊ नका, कारण पावसाळ्यामध्ये सर्व कातळ वगैरे थोडीशी घसरण असते, त्याच्यामुळे पडण्याची शक्यता जास्त असते. हाच आहे पानवलचा धबधबा. उंची जास्त नाही आहे, तेच धबधबा आहे. अगोदर हे नव्हतं असेल ना बांधलेलं. तर मंडळी, हा होता आपला पानवलचा सेफेस्ट धबधबा. कारण आपल्या कोकणामध्ये खूप सारे धबधबे आहेत, काही डेंजर धबधबे आहेत, तिथं जाताना खूप काळजी घ्यावी लागते. परंतु हा धबधबा एकदम रोड टच धबधबा आहे, त्याच्यामुळे आणि सेफ्टीसुद्धा धबधबा आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर व्यवस्थितरित्या या आणि व्यवस्थितरित्या मजासुद्धा करा. जर का व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.